नमस्कार, महाराष्ट्र रेसिपी स्वादा चॅनल मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक बाउल मोड आलेली मटकी घेतली आहे। तर मटकीला मोड कशी आणायची याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केला आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ते तुम्ही चेक करू शकता। तर सुरुवातीला इथे मी कढईत 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलाय। तर आज मी तुम्हाला कढईमध्ये मटकीची उसळ बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता, परंतु कुकरमध्ये ही मटकी खूप जास्त शिजली जाते। तर तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी टाकूया, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे, 2 मोठे कांदे बारीक कट केलेले टाकूया, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेले टाकून घ्यायचे, 7 ते 8 कडीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे, त्यानंतर 5 ते 6 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्या। तर यामध्येच तुम्ही 1 छोटा चमचा अद्रकची पेस्ट देखील टाकली तरी चालते। तर कांद्याला आपण सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय। तर इथे तुम्ही 1 छोटा टोमॅटो बारीक कट करून देखील टाकून घेतला तरी चालते। तर कांद्याला मी 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलंय। तर कांद्याचा सोनेरी कलर आला की यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस कमी जास्त केलं तरी चालते। 1/2 चमचा कांदा लसूण मसाला टाकूया, 1/2 चमचा हळद टाकून घ्यायचंय, बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर मिक्स करून झालं की यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्या। तर मटकीला आपल्याला ह्या मसाल्याबरोबर एकत्र करून घ्यायचंय, चवीनुसार मीठ टाकून घ्या, परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय। तर ही ती मटकी मी व्यवस्थित या मसाल्याबरोबर मिक्स करून घेतलंय। तर यामध्ये मी पाण्याचा वापर न करता ही मटकी वाफेवर शिजून घेणार आहे। तर मटकीला मोड आल्याच्या नंतर ही मटकी मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती, त्यामुळे यामध्ये थोडंफार पाणी शिल्लक राहते। मी यामध्ये थोडस पाणी देखील यामध्ये टाकून घेतलं तरी चालते। तर आपण आता ही मटकी 1 ते 2 मिनिटं झाकण लावून शिजून घ्यायचंय। तर 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडूया आणि ह्या मटकीला एकदा हलवून घ्यायचंय। व्यवस्थित हलवून घेतलं की आपण परत एकदा झाकण लावायचं आणि ही मटकी 2 ते 3 मिनिटं शिजून घेणार आहोत। तर ही मटकी जर तुम्ही कुकरला शिजून घेत असाल तर 1 शिट्टीमध्ये ही मटकी शिजली जाते। तर 2 ते 3 मिनिटानंतर आपण आता झाकण उघडूया, ही मटकी शिजली की नाही चेक करून पाहायचंय। तर इथे बघू शकता ही मटकी आपली छान शिजली आहे। तर ही मटकीची उसळ तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील बनवू शकता। तर आपण आता ही मटकी काढून घेऊया, यावर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचंय, सोबत कांदा आणि लिंबाची पोळी यासोबत। तर ही मटकी उसळ खूप छान लागते, घरी नक्की ट्राय करून पहा। तर रेसिपी कशी वाटली ते खाली कमेंटद्वारे नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच एक छानस्या रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।